मुर्दाबाद 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 विद्यार्थ्यांनी माफी मागायला पाहिजे मागितली पाहिजे मागितली पाहिजे त्यांची माफी मागितलीच पाहिजे मागितली पाहिजे मागितली पाहिजे फुट्याचं करायचं काय फुट्याने विद्यार्थ्यांना करायचं काय जनशक्ती पक्ष मुर्दाबाद मुर्दाबाद निकेश राणे मुर्दाबाद 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 निकेश राणे मुर्दाबाद 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 निकेश राणे मुर्दाबाद निकेश राणे करायचं काय खाली मुंडी वर पाय निकेश राणे करायचं काय खाली मुंडी वर पाय जिंदाबाद जिंदाबाद या नितेश राणेचं करायचं काय खाली मुंडी वर पाय या नितेश राणेने पोलिसांची माफी मागितलीच पाहिजे मागितली पाहिजे मागितली पाहिजे या नितेश राणेचं करायचं काय खाली मुंडी वर पाय या कोणी चोर तर करायचं काय खाली मुंडी वर पाय कोणी चोर चलत जाओ चलत जाओ चलत जाओ अरे या नेपाळचं करायचं काय खाली मुंडी वर पाय एक फलक लावलेला आहे पोलिसांच्या सन्मानार्थ प्रहार उतरले मैदानात आणि नितेश राणेचा जाहीर निषेध केलेला आहे काय नेमकं कारण तुमचं नितेश राणेंनी वेळोवेळी पोलिसांच्या विरोधात दाणेरडेपणाने वल्गना करून पोलिसांच्या पत्नींना असू दे पोलिसांच्या म्हणजे महिलांना असू दे वेळोवेळी टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज त्याचा जाहीर निषेध करतो मला सांगा याची उंची किती हा बोलतो किती जेणेकरून मागच्या वेळेससुद्धा म्हटलंय की पोलीस प्रशासनाने फोटो काढतील व्हिडिओ करतील ना आपल्या बायकांना दाखवण्याशिवाय काय करतील हिंदू असू मुस्लिम असू पोलिसांना कुठलाही जात धर्म नसतो पोलीस हे कारवाई करतात म्हणजे करतात आज पोलिसांच्या फौज फाट्यामुळे प्रत्येक मंत्री संत्री मुख्यमंत्री असतील साधे आमदार खासदारसुद्धा पोलिसांचा फौज फाटा घेऊन फिरतात आणि वेळोवेळी पोलिसांच्या बाबतीत ही जी अशी चुकीची वल्गना करायची त्याच्या निषेध आंदोलन म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आमची सर्व टीम घेऊन त्यांचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत मला एक गोष्ट सांगा जर या निषेध नितेश राणेंनी जर पोलिसांना बाजूला केलं तर याला वेळोवेळी प्रहार जनशक्ती पक्ष याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही मला सांगा की आज त्यांनी म्हटलेले आहे की हिंदू मुलींना जर तुम्ही चुकीचं हे केलं हिंदू मुस्लिम सीख इसाई असं पोलिसांकडे काहीही नसतं मी सुद्धा धर्माने हिंदू आहेत अनेक धर्माला एकत्र घेऊन आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष स्थापन केलेली आहे इथं प्रहार जनशक्ती पक्षाचा कुठल्या धर्माचा किंवा ह्याचा विषय नसतो जो अधिकारी जो प्रशासकीय अधिकारी असू दे जो कोणी असेल जर त्याला टार्गेट करायचं असेल त्यांच्या विरोधात आम्ही प्रशासनाच्या विरोधात बोलतो ज्यांनी ती चुकीची भूमिका घेतली आज नितेश राणेंनी पोलिसांच्या विरोधात वल्गना केलेली आहे अरे भडव्या मला तुला या माध्यमातून सांगायचं आहे तुझी उंची किती बोलतो किती असं वेळोवेळी करून तू अनेक जाती धर्माच्या विरोधात पेटवापेटवी करून महाराष्ट्राचं राजकारण यांनी गढूळ केलेलं आहे जर पोलिसांना मला सांगा पोलीस पत्नी असतील पोलिसांच्या संघटना असतील पोलीस बॉईज संघटना असतील यांनी सुद्धा या मार्फत याचा निषेध केला पाहिजे परत हा नितेश राणे पोलिसांच्या विरोधात बोलायला नाही पाहिजे आम्ही पोलिसांच्या सन्मानार्थ आज इथे नितेश राणेचा आम्ही जे काही आहे निषेध म्हणून आंदोलन करत आहे पोलीस आहे म्हणून तू आहे हे जे आम्ही फोटो लावलेले आहेत हे जे आहेत हे सगळे आहे राजा वर्दीतला म्हणून सण साजरा होतो गर्दीतला हे शहीद जे आहेत हे सगळे पोलीसच आहेत हे भारतासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी शहीद झालेले आहेत मग त्या पोलिसांबद्दल जर तुला चुकीचं वक्तव्य बोलायचं भडव्या तुझी गाडी फोडल्याशिवाय राहणार नाही तुला इथं सोलापुरात बंदी घालू आम्ही तू कुठला जाती धर्माला न मध्ये घालता पोलिसांना न घेता तुला यायचं असेल तर तू एकटा सोलापुरात येऊन दाखव हे मी अजित कुलकर्णी असेल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तुला चॅलेंज करतो धन्यवाद